मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटमध्ये स्फोट प्रकरणी APMC पोलिसांनी अब्बास खान नामक व्यक्तीला अटक केली आहे। तर मुलगा सोहेल याला हे कृत्य करताना इजा झाल्याने तो रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली। मुंबई APMC फळ मार्केटमधील बहुउद्देशीय इमारतीखाली शुक्रवार रात्री 2 वाजता एका गाडीत स्फोट घडवून आणण्यात आला होता। या स्फोटामुळे मार्केट परिसरात मोठी खळबळ उडाली। यावेळी फळ मार्केट परिसरातील CCTV बंद असल्याने ही घटना CCTV कैद झाली नव्हती। तर सदर घटना घडून आणण्यासाठी CCTV बंद तर केले गेले नाहीत अशी शंका आता उपस्थित केली जात आहे। या भीषण स्फोटात गाडीसह परिसरात काही नुकसान झाल्याने मार्केटच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे। शिवाय 30 वर्षात पहिल्यांदाच हा प्रकार घडल्याने बाजार घटक भीतीच्या छायेत आहेत। याबाबत APMC पोलिसांनी स्फोट झालेल्या गाडीची तपासणी केली असता ही घटना घडून आणल्याचे निश्चित झाल्याने पोलिसांनी त्वरित कारवाई केली। मात्र परिसरातील CCTV बंद असल्याने पोलिसांना तपासणी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले। फळ मार्केटमध्ये आमदार निधीतून 25 लाख रुपये खर्च करून 60 CCTV कॅमेरे बसवण्यात आले होते, परंतु त्याची योग्य देखभाल APMC प्रशासनाने न केल्याने हे CCTV बंद पडले आहेत। फळ मार्केटमध्ये वास्तव्य करण्यास मनाई असताना येथे हजारो कर्मचारी गाळ्यांच्या पेड्यांवर बेकायदा वास्तव्य करत आहेत। त्यांची कोणतीच माहिती बाजार समितीच्या संबंधित विभागाकडे नाही। शिवाय या ठिकाणी वाहने उभे करण्याससुद्धा परवानगी नसून शेकडो रिकाम्या गाड्या रात्रीच्या वेळी येथे पार्क करण्यात येतात, त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार अशा काही घटनांना जबाबदार असल्याचे बोलले जात आहे। तर या घटनेनंतरसुद्धा APMC प्रशासन जागे न झाल्यास मोठी दुर्घटना भविष्यात घडू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे। ब्युरो रिपोर्ट APMC न्यूज। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी APMC न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।